दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सातपूर परिसरात सायंकाळी पेटलेल्या होळीत अमंगळाचा नाश करणारा होळीचा सण उत्साहात साजरा झाला। सोनवणे घाटळ परिवाराच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक मौली यांनी या सणाची माहिती दिली। होळीचा उत्सव आपल्या सर्वांना ज्ञात आहे, हिरण्यकश्यप नावाचा जो राक्षस जो अतिशय निष्ठुर होता आणि त्या निष्ठुर राक्षसाची बहीण होलिका, त्या होलिकाला एक वरदान होतं की त्या रती व्या अग्नीला पण ती अग्नीमध्ये जळत नव्हती असं तिला एक शाल दिली होती परमेश्वराने। आणि हा जो हिरण्यकश्यप नावाचा जो राक्षस होता तो अतिशय अत्याचार करायचा आणि त्याला असं वरदान होतं की दिवसा किंवा रात्री तो मरू शकत नव्हता, कोणी प्राणीमात्राच्या हातून तो मरू शकत नव्हता किंवा तो एखाद्या जनावराच्या हातून पण मरू शकत नव्हता। अशा हिरण्यकश्यपला त्याच्याच पोटी परमेश्वराने भक्त प्रल्हाद नावाचा एक मुलगा त्याचा जन्म घातला आणि त्या हिरण्यकश्यपूचा वध त्या भक्त प्रल्हादने केला हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। आणि त्या होलिकाचाही त्या ठिकाणी होलिकाही त्या ठिकाणी ह्या होळी जळून खाक झाली, तेव्हापासून हा होळीचा उत्सव आपण साजरा करीत असतो। परंतु आता ह्या होळीचा उत्सव हा साजरा करीत असताना तमाम सातपूरकर या ठिकाणी जमतात, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो आणि एकोप्याने ह्या होळीचा उत्सव हा आपण आम्ही साजरा करीत असतो। हा होळीचा उत्सव साजरा करण्याचा जो मान आहे तो सोनवणे आणि घाटोळ या परिवाराला आहे आणि सोनवणे आणि घाटोळ या होळीची अतिशय यथासांगाची पूजा करतात आणि सर्व गावातील तमाम सर्व लोक उभे उपस्थित राहून या ठिकाणी होळीचा आनंद घेत असतात। आणि मी या होळीच्या निमित्ताने सर्व सातपूरकरांच्या वतीने सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा देतो आणि जय बजरंगबली अशी विनंती करतो, हे बजरंगबली पुढची जी होळी आम्ही पेटू त्यावेळेला तुझ्या मंदिराचं काम चालू असेल आणि त्याच वेळेला ही होळी पेटली जाईल। त्याचप्रमाणे सचिन घाटोळ आणि परिवारातील सदस्यांनी नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। 150 वर्षांची ही परंपरा, या परंपरेत एक सलोख्याचं एक संबंधांचं एक भावनिकतेचं एक नातं या होळीच्या माध्यमातून जोडलं जातं। सातपूर हे केंद्रस्थानी असताना या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक इथं वास्तव्यात असताना होळीच्या या सणापासून एक सलोख्याचा एक सामाजिक न्यायाचा इथनं एक संदेश आम्ही दरवर्षी देत असतो। यातनं पुढच्या येणाऱ्या सणांना आम्हाला यातनं ऊर्जा मिळते, यातनं सातपूरची प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे येणारा शेतकरी वर्ग असेल त्यांच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सातपूरचं जे ग्रामदैवत आहे मारुती मंदिराचा जीर्णोद्धार हा या देवीच्या माध्यमातून या होळीच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्णत्वास जावो हीच मी घाटोळ परिवाराच्या वतीने विनंती करतो किंवा अपेक्षा करतो। आणि गावकरी संबंध गावकरींच्या वतीने आज या होळीच्या पूजन व दहन आज समस्त गावकऱ्यांनी आपल्या आनंदाने उत्साहाने व मोठ्या हर्षाने हे इथे संपन्न झालेलं आहे। त्याच निमित्ताने मी संपूर्ण नाशिक शहराचं तसंच सातपूर अशोकनगर श्रमिकनगर हे जोडलेले विविध उपनगरांचं यांना देखील आम्ही संपूर्ण गावकरी वर्गाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। होळीच्या व आमच्या घाटोळ परिवाराकडून व सोनवणे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। जे काही रात्रोष असेल ते या होळीमध्ये दहन करून द्या आणि नव्याने पुण्या गोविंदाने आपला जे चाललेला जो संसार आहे तो इडून पुढेही चालत राहू हीच मी जी होलिका तिला जे नाव आहे धुंडा माता तिच्यापाशी संकल्प सोडतो आणि आमच्या गावामध्ये सुख शांती ही लाभू। सातपूरमध्ये होलिका उत्सवाची 150 वर्षाची परंपरा आहे। या उत्सवाला सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित राहून सामाजिक एकतेचा संदेश देतात। कालही ही परंपरा पाळली गेली। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।